आपला धानोरा गाव आहे, आपली ग्रुप ग्राम पंचायत आहे वरवटी आयर धानोरा। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आज जे साखळी उपोषण चालू आहे आजपासून, त्याच्यासाठी आज पहिला दिवस आहे आणि ह्या आंदोलनासाठी पहिलं गाव आपलं आयर धानोरा वरवटी घेतलेलं आहे। त्यासाठी दोन्ही ग्रामपंचायतच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण चालू असून आपण एक ग्रामपंचायतचा ठराव घेतला आहे की गावात कुठल्याही पुढाऱ्यांना सभा घेता येणार नाही किंवा बैठका घेता येणार नाही आणि त्यांना गावबंदी घातलेली आहे। डेली रोज एक एक गावाला दिलेलं आहे। आज समजा आयर धानोरा आहे, उद्याच्याला पाली आहे, चराटा आहे, असे प्रत्येक एक एक गावाला दिवस दिलेले आहेत साखळी उपोषणासाठी। पाटलांच्या समर्थनात आज साखळी उपोषण करताय, काय मागणी असणार आहे आणि कसं स्वरूप असेल? मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटला आहे। त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये साखळी उपोषणाचं ठरलं होतं, त्याप्रमाणे पहिला दिवस वरवटी आणि धानोरा ग्रामपंचायतीला मिळाला आहे। त्यामुळे वरवटी धानोराच्या ग्रामपंचायतीले आज साखळी उपोषणासाठी पहिले लोक बसलेत आणि वरवटी धानोरा दुसरा विषय, वरवटी आणि धानोरा ग्रामपंचायतीने आजपासून गावात येणाऱ्या पुढाऱ्याला गावबंदी केलेली आहे। किती दिवस जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा पवित्रा जोरांगे पाटील सांगतील त्या दिशेने पूर्ण ताकदीने लढणार आहोत।